नमस्कार आपण आहात शौर्य मराठी तळोदा येथे काँग्रेसचे नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले शहरातील स्मारक चौकात संतप्त कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल विधान करत असून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्याची टीका या प्रसंगी करण्यात आली नाना पटोले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा यासाठी निवेदन दिल्याची माहिती तळोदा शहर अध्यक्ष योगेश चौधरी यांनी दिली या प्रसंगी राजेंद्र राजपूत व कैलास चौधरी यांनीही पटोलेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आंदोलनात प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस राजेंद्र सिंग राजपूत कैलास चौधरी हेमलाल मगरे अंबिका शेंडे आंबालाल साठे जीवन अहिरे शिरीषमाळी नगरसेवक रामानंद ठाकरे अमोनुद्दीन शेख दीपक पाडवी नितीन पाडवी जाळांधर भोई भगवान सुपडू मगरे लक्ष्मण वाघ राज कपूर मगरे सुभाष जैन रसीलाबेन देसाई भारती कलाल प्रज्ञा कुलकर्णी यांसह कार्यकर्ते सहभागी झाले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या दारुडे आणि भांग खाल्ल्यासारखे बोलत आहेत मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभद्र असे वक्तव्य करून त्यांच्या बार्त, भारतीय जनता पार्टी शहर तळोदा व भारतीय जनता पार्टी तळोदा तालुक्याच्या वतीने करने ताला करने देता है। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव